जयंत पाटीलच आजकाल इररिलेव्हंट झाले आहेत. मला हे माहिती आहे की ते त्यांच्या पक्षात इतके नाराज आहेत की त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही. श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत. एक बृहद युती आहे, ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्वास करतो. सर, आज 44वा स्थापना दिवस आहे, बूथ सक्षमीकरण अभियान पण राबवलं जात आहे, काय सांगता? भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस आहे, त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि विशेषतः भारतीय जनता पक्षावर प्रेम करणाऱ्या तमाम भारतीयांना या ठिकाणी या स्थापना दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा संकल्प केला आहे की प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात देशातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत, महाराष्ट्रातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आम्ही पोहोचू. जोपर्यंत वंचितांचा विकास होत नाही, जोपर्यंत विकसित भारताची यात्रा सुरू आहे, त्या यात्रेतले एक सैनिक म्हणून भारतीय जनता पक्षाचा एक एक कार्यकर्ता काम करेल आणि भारताला सुजलाम सुफलाम करूनच आमची ही यात्रा संपेल किंवा थांबेल अशा प्रकारचा निर्धार आज आम्ही सगळ्यांनी मिळून केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर हा 97,000 बूथवर राबवला जातोय, ही सराव परीक्षा म्हणायचं का? नाही, असं आहे की बूथ चलो अभियान हे आम्ही वारंवार राबवतच असतो. त्या संदर्भात आजचा स्थापना दिवसाचं औचित्य साधून आम्ही पुन्हा एकदा बूथवर चाललेलो आहोत. पण मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी हा एकमेव असा पक्ष आहे की जो बूथ, जी एक प्रकारे सर्वात छोटी इकाई आहे, त्याला प्रमुख धरून किंवा त्याला सेंटर धरून त्या ठिकाणी काम करत असते, त्यामुळे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं हे सोपं होतं. किती बूथवर जाणार आहात काय? मी तर आज 2 बूथमध्ये जाणार आहे, पण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक बूथमध्ये जाणार आहेत. बहुत 33 जागा भाजप पडतील अशी सुरुवातीला चर्चा होती, मात्र आता प्रत्यक्षात मित्रपक्षांना देऊन फक्त 27-28 जागा तुमच्या वाटेत आहेत. असं आहे की शेवटी 3 पक्ष सोबत आहेत, त्याच्यामुळे मित्रपक्षांचा सन्मान राखणं हे देखील महत्वाचं आहे. 33 जागा आम्ही लढू असा आम्ही कधीच दावा केला नव्हता. आमचा हा प्रयत्न होता की तिघांचे सन्मान राहून ज्या जागा भेटतील त्या जागा आपण लढल्या पाहिजे, त्यामुळे ज्या जागा मिळतील त्याच्यावर मी समाधान. बारामतीमध्ये नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय असं म्हणतात जयंत पाटील, हास्यास्पद आहे. जयंत पाटीलच आजकाल इररिलेव्हंट झाले आहेत. मला हे माहिती आहे की ते त्यांच्या पक्षात इतके नाराज आहेत की त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही, त्याच्यामुळे अलीकडच्या काळात असे स्टेटमेंट ते देत आहेत. बघा, कुठे दिसतात का तुम्हाला जयंत पाटील? एवढी मोठी निवडणूक चालली आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण दिसतं? शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील आहेत कुठे? म्हणजे तुमचा इशारा घराण्याकडे परत इशारा घराण्याकडे. आता ते सगळं तुम्ही समजदार को इशारा काफी आप समजदार लोगो. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवाराला भाजपकडून विरोध होतोय, गायकवाड? भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही. श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने, आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कल्याणमधनं आम्ही सगळे, म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा, आमची जी एक बृहद युती आहे, ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्वास करतो. शरद पवारांनी आघाडी धर्म पाळला नाही असं नाना पटोले खुद म्हणाले काल भिवंडीची जागा जाहीर केल्यामुळे. मी तुम्हाला एक सांगू का, कोणीतरी महाविकास आघाडीचं वर्णन अतिशय चांगलं केलं. महाविकास आघाडी असेल किंवा एनडीए आघाडी असेल, ही आघाडी म्हणजे केवळ इंजिन आहे, यांना एकही डब्बा नाहीये, त्यामुळे या इंजिनमध्ये बसायची जागा देखील नाहीये. प्रत्येक इंजिन वेगळ्या दिशेने चाललेलं आहे. फक्त सगळे इंजिन एका रांगेत उभे करून, हात वर करून आम्ही एकत्रित सांगायचं आणि पुन्हा आपापलं इंजिन घेऊन वेगवेगळ्या दिशेने जायचं. ज्या इंजिनमध्ये कोणाला बसायचीच जागा नाही आहे ते इंजिन काय कामाची आहे?